ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड येथील शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे सौदे सुरू करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, दिला इशारा। कुरुंदवाड येथील शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे सौदे तात्काळ सुरू करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष बंडू उमडाळे यांनी दिला। शिरोळ तालुक्यामध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी दिनांक 10 मे पासून कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी येथील व्यापारी व नागरिकांनी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे 7 ते 11 या वेळेत चालू ठेवावे अशी मागणी करून नगर परिषदेवर मोर्चा आणला होता। यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी, नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत 7 ते 11 या वेळेत शहरातील दुकाने व व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी येथील दौलत शाहवली मार्केटमध्ये होणारे भाजीपाल्याचे सौदे मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे सौदे सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला। शहरामध्ये सर्व व्यवहार सुरू असताना भाजीपाल्याचे सौदे बंद का, अशी असा संताप देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या ठिकाणी भाजीपाल्याचे सौदे सुरू आहेत, मात्र या ठिकाणी सौदे बंद असल्याने घाऊक व्यापार यासह शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। एकंदरीत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी बंद असलेले भाजीपाल्याचे सौदे सुरू करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। या बैठकीला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष बंडू उमडाळे, शिवाजी रोडे, योगेश जीवाजे, अविनाश गुदले आहे, हे आम्हाला मान्यचं आहे। तरी ज्या ज्याला 2-3 वर्ष झालं त्या शेतकऱ्यावर जे संकट आलं ते संकट परत हे संकट कोरोनाचं आलं आहे आणि ह्या संकटात शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरीब व्यापारी ह्यात भरडून निघालेला आहे। तरी नगरपालिकेनं याचा विचार करून त्या सर्व भाजीपाला व बाकी सेवा धरून हे सुरू करावं, नाहीतर आम्ही या नगर परिषदेच्या कारभाराच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत। आज कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जे काही लॉकडाऊन जाहीर केले आहे त्याप्रमाणे आज सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून सर्वत्र अत्यावश्यक सेवा सुरू आहे। आज शेतकऱ्यांचा माल, फळ, भाजीपाला वगैरे अत्यावश्यक सेवेत येतो, परंतु काल एक मला वाटते 2-4 दिवसापासून कुरुंदवाड नगर परिषद प्रशासनाने कुरुंदवाडात होणारे निलाव पूर्णपणे बंद केले आहे। आज कुरुंदवाडशी जवळजवळ 28 खेड्यांचा संपर्क येतो, 28 खेड्यातील सर्व शेतकरी आपला माल घेऊन या कुरुंदवाड ठिकाणी निलावासाठी येतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचा फज्जा वाढत आहे या कारण दाखवून हा निलाव बंद करण्यात आला आहे। परंतु मला एक नगर परिषद प्रशासनाला कळकळीची विनंती करायची आहे की यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे। 2019 महापुरानंतर आज पूर्णपणे आज अखेर कोरोना एक वर्ष गेला व शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे आणि त्याला कुठंतरी उभारी देण्यासाठी एवढं एक मोलाचं सहकार्य म्हणून कुरुंदवाड नगर परिषदेने हा निलाव सुरू करून शेतकऱ्यांना एक सहकार्य करावे। ही 2-4 दिवस झाले भाजीपाल्याचे सौदे कुरुंदवाडमध्ये पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे। तरी नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर भाजीपाला पूर्वतेचा सौदा सुरू करावा, तसेच शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळावे, 7 ते 11 या वेळेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सौदा सुरू करावा असं मी नगरपालिका प्रशासनाला विनंती करतो। गेले 2-4 दिवस झाले भाजीपाले सौदे बंद केल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे, या नुकसानाला नगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। महान करियर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।